हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे हिरव्या मिरचीचा दुधातला झुणका. इथे मी तेल गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी फोडणी घातली आहे. आता गॅस बंद करून त्यामध्ये मी हळद घालती आहे. ह्यामध्ये मी एक वाटीभर दूध घातलं आहे. दुधाला उकळी आली की मग आपल्याला मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. ह्यामध्ये मिरचीच्या ठेच्यामध्ये मीठ अजिबात नाही आहे. उकळी आल्यानंतर ठेचा घालायचं कारण इतकंच आहे की त्यामुळं कलर हिरवागार येतो झुणक्याला. यामध्ये मी मीठ घातलं आहे, जिरे पावडर घातले आणि हिंग पावडर घालते आता. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला उकळी आली आहे, याला आपण डाळीचं पीठ लावून घेऊया. थोडं थोडं घालत जायचं आणि मिक्स करत जायचं. खूप मस्त होतो हा झुणका, टेस्टला एकदम सुंदर लागतो. अशाच प्रकारे मी ह्या आधी लाल मिरचीचा जो झुणका आहे, लाल तिखटाचा जो झुणका आहे दुधातला, त्याची पण रेसिपी अपलोड केली आहे. ती पण तुम्ही बघू शकता याच चॅनलवर. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यानंतर मी पातीच्या झुणक्याचा पण व्हिडिओ अपलोड केला होता, पातीचं पिठलं, ते सुद्धा मी अपलोड करीन. किंवा ते सुद्धा मी तुम्हाला त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. थोडीशी साखर घालून हे मी मिक्स करून घेते आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. असं मधून हलवायचं आहे आपल्याला. ते थोडं कोथिंबीर घालती आहे शेवटी आणि हे परतत राहायचं आहे आपल्याला. असंच परतत राहिल्यामुळं काय होतं की हा झुणका जो आहे तो मोकळा होतो आणि जास्ती भाजल्यामुळं लवकर खराब होत नाही. तुम्ही कुठे गावाला वगैरे जाणार असाल तर हा झुणका न्यायला अतिशय मस्त आणि उत्तम आहे, कारण हा लवकर खराब होत नाही दुधातला असल्यामुळं. याशिवाय लाल पण दुधातला झुणका तुम्ही घेऊन जाऊ शकता, तोसुद्धा खूप अप्रतिम लागतो. ॲक्च्युली ही जैन लोकांची स्पेशलिटी आहे झुणका, ही त्यातल्या त्यात दुधातला झुणका. बघा, छान असा मोकळा करून घ्यायचा हा झुणका. थोड्या थोड्या मिनटाने आपल्याला ते परतायला लागतं, त्यामुळे चांगला भाजला जातो. बघा, छान फळफळीत झाला आहे आपला झुणका आणि टेस्ट तर एकदम मस्त आली आहे. सगळीकडे आपल्या झुणक्याचा घमघमात सुटला आहे घरामध्ये. तयार आहे आपला दुधातला मिरचीचा झुणका. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेलच, तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅन, ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.